आज 25 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही। आतापर्यंत आपले 80 अहवाल निगेटिव आले असून अद्याप 3 अहवाल हे प्रतीक्षेमध्ये आहेत। जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन अतिशय कडकपणे कायम आहे। काल 24 एप्रिल रोजी केंद्र शासनाने गृह मंत्रालयाने काही विशिष्ट अटी आणि शर्तींवर दुकाने सुरू करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत, मात्र यामध्ये राज्य शासनाचे विस्तृत निर्देश प्राप्त होणे बाकी आहे आणि राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतरच जेणेकरून गर्दी होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही दुकाने उघडायची आहेत। त्यामुळे सध्या आपण जैसे थे परिस्थिती आहे आणि कोणत्याही प्रकारे नवीन दुकाने उघडू नयेत। आतापर्यंत जेवढे आदेश आपण लिखित स्वरूपामध्ये दिलेले आहेत तेवढेच दुकानं उघडण्यात येतील। यामध्ये नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारे किंवा व्यापाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे संभ्रम असू नये याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। किंवा वाहनांची दुरुस्ती किंवा शेती अवजारांची दुरुस्ती यांचे दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। तसेच कोणत्याही प्रकारचे साहित्य हे आपल्याला जिल्ह्यांतर्गत असो किंवा आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असो याची वाहतूक करण्यासाठी मुभा आहे, परवानगी आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारे वेगळी परवानगी काढण्याची आवश्यकता नाही याची देखील नोंद घ्यावी। आणि शेतीमाल असेल, अन्न औषध असेल यासारखे कुठल्याही बांधकाम साहित्य असेल या प्रत्येक प्रकारच्या साहित्याला परवानगी आहे। जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त लोक एकत्र येतील असे कुठलेही कार्यक्रम घेण्यास संचारबंदीमध्ये मनाई आहे। त्यामुळे आपले वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेण्यास मनाई कायम आहे याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी। कम्युनिटी किचन आणि ज्या संस्थांना नागरिकांना विविध जीवनावश्यक गोष्टींचे वितरण करायचे आहे त्यांनी महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासन यांच्याकडे नोंदणी करणं, त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे। परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या संस्थेने नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे वितरण करण्यासाठी मनाई आहे आणि यामध्ये संचारबंदी कायद्याचा उल्लंघन जर का आपण केलं तर ते कारवाईसाठी पात्र राहील।